अरे कुठेस गे तू? अहो ऐक ना, आज मला ते माझं फेस पॅक आणि ते अँटी टॅनचं स्क्रब घेऊन ये बरं का येताना. अरे किती नखरे, घेऊन या. हा ठीक आहे, येऊन येईन घेऊन. आई, ए आई, काळजी घे, मी तुला नारळ पाणी आणतो संध्याकाळी. ते माझं विसरू नका आणायचं. हा बाई, हा हॅलो. हॅलो, बोल ना. कुठे आहेस दीदी? अरे घरीच आहे, कुठे जाणार आहे? बोल ना, कधी येतेस इकडे? आता बघू ना, ये ना घ्यायला, नाही तर जाऊ दे, मीच येते. तशी पण खूप वैतागली इथल्या लोकांना. मी बोल ना. नको ना, इकडे ये ना, आपले रानामध्ये आहे ना आंबे वगैरे आलेले. हा येते ना, मला तसे पण खूप आवडतात अरे आंबे. तुला न्यायला येऊ का मी? न्यायला येतोस का? तसंही चालेल, नाहीतर इथं उगच फुकटची माणसं आहेत, खायला कारण भुईला भार. बरंच असतात, नुसती पडून असतात दिवस दिवस, आणि सगळी कामं मलाच करायला लागतात. अरे कामाचं नको टेन्शन घेऊ, मी दाजींना सांगतो. चालतंय, बाकी काय म्हणतोस, कसा आहेस तू? काय नाही, आलतो म्हणलं कॉल करावा दीदीला, काय चाललंय तिथे बघावा. अरे काय नाही, लय बेकार अवस्था आहे बाबा माझी. काय सांगू तुला, सासूने तर नुसता असा वीट आणलाय मला. काय म्हातारे माणसं म्हणून अर्धी लाकडं गेली मशनात तरी त्रास देतात सुनांना. काय सांगायचं तुला, एवढं नसतं बोला ते जाऊ दे. बोलत बसणार का? नाही नाही, घरचे कसे आहेत बाकीचे? मम्मी कशी आहे? मम्मी सगळे ठीक आहेत. तुझ्याच आठवण काढत आहेत म्हणते दीदी, कधी येणार आहे? येते की तसं, पण मला पण करमत नाही इथं आता. ठीक आहे, नंतर करतो, आता मी बाहेर आलोय. चालतंय, बाय. बाय बाय. बघत बघ कुठे ठेवलं बाबा ते. अहो काय सासूबाई तुमचं मध्ये मध्ये असतं सारखं, सरकून बसा मला तिकडे जरा. ती कुठे ठेवलं ती सापडत पण नाही माझं. ऐका, सांगितलं होतं ना साईडला बसा म्हणून, ते मध्ये 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 वृद्धाश्रमात तर निघून जायचं ना. जायचं ना, बरे आले तुला वाय वाटत, जाणार तर हायच आहे. आणती का काय अन्नाची आवडसाची करते का? नाही लागली म्हातारी बोंबल्याला बाबा, सकाळपासून दोनदा चहा दिलाय तरी अजून हाऊस भागली नाही. हिच्या नादाने दोन दोन लिटर दूध पण पुरत नाही आम्हाला, तर सारखा चहा लागतो म्हातारीला. आणते आणते ससूबाई चहा. आला, किती टाइम लावला व्हायची याला, किती वाढू काय करते ती? नाही म्हटलं थोडं गोड करावं तुमच्यासाठी. असं केलं, गोड आहेत ना तुम्ही म्हणून. बरं ऐका ना ससूबाई, मी ना तुमच्यासाठी एक मस्त जागा निवडली, म्हणजे असं नवीन घर. घर तिथे तुम्हाला असे खूप मित्र मैत्रिणी असे सगळे भेटतील. तो घर बनवलं मला? असं बनवलं नाही पण तुमच्यासाठीच आहे ते. म्हणजे असं मी तिथं जाऊन चौकशी करून आली, म्हटलं तिकडे जाताल तुम्ही मस्त राहाल, एकदम छान असतं तिथं, असं काही काम करावं लागत नाही, काही नाही, दिवसभर फक्त असं मस्त नव्यांत बसू शकता तुम्ही. अशी छान जागा आहे, माझं घरदार टाकून मी तिकडे जायची. म्हणजे कसं ना की तिथं मी आज चौकशी केली, फॉर्म वगैरे पण भरलाय, आता तुम्ही तिथे जा. कारण कसं आहे तुमचा मुलगा,
ते असतं तिथं थोडीशी फॉर्मॅलिटी, कारण की कसं येतं माहितीये का तुम्हाला ससूबाई, की तुम्ही अशा दिवसभर अशा पडून असता इथं, ते कसं घरामध्ये पाहुणे वगैरे येतात ते चांगलं दिसत नाही, म्हणून कसं तुमची तिथं सोय केली पोहोचून यायची. म्हणजे ज्या त्याच्या घरात मनुष्य ती खप देखवत नाही. अहो सासूबाई, ऍक्च्युली ना तुमचा मुलगा पण तुम्हाला वाईट लागलाय खरं सांगू का, पण त्यांचं कसं की त्यांना बोलायची हिंमत होत नाही. पण मला माहिती. नको नको मला पटवून देऊ नको बाई, माझा मुलगा मला आयुष्यात नाही ग बाई कटाळणार आहे का माहिती. त्याला 9 महिने वजवा गेलं एवढे रत्नाचे खाण आहे, तो आईला बोल तरी कटळण का, त्याला वाट नाही. होतो तुम्हाला नको मला पटवून देऊ नको, बराच्या बाहेर मला काढू नको. खरं सांगते मी तुम्हाला का खरं वाटत नाही बरं, तुम्हाला ना विश्वासच नाही माझ्यावर. आपण तुम्हाला प्रॉब्लेम काय तिथे जायला, छान सगळे मित्र मैत्रिणी भेटतील तुम्हाला, मस्त गप्पा वगैरे मारायच्या, मस्त खायचं प्यायचं झोपायचं दिवसभर, काय काम आहे ते. तू कंटाळले म्हणल्या होता लेकांनी सांगितलं म्हणल्या जावं लागल जाईल. हे बघा या घरात एक तर तुम्ही राहताल नाही तर एक तर मी राहीन, आता तुम्ही ठरवा तुम्हाला जायचं का कसं करायचं ते. तुम्ही काही म्हणा मी तर तुम्हाला पोहोचवणार आहे आणि हे फिक्स आहे एकदम. अरे आलात तुम्ही, मग कोणाची वाट बघत होती. कोणाची नाही, काय चाललंय सासू सोनाचं. काय नाही ते मी असंच जरा गप्पा मारू म्हटलं. कसल्या सासूबाई बरोबर? कसल्या गप्पा? असंच निवांत. हा वय लय भारी गप्पा चालल्या होत्या. चहा चहा करू तुम्हाला? चहा तुझ्या अशी जोरात काना खाली वाजवली पाहिजे. अरे बायको आहे का हटळे तू, ऐकलंय सगळं मी. आईला पोचवायचं बघती, स्वतःच्या आईला म्हणणं असं जाऊन. अगं 9 महिने पोटास पाळून तिने सांभाळलंय मला, आकलीचा भाग आहे का? आपल्या आईला असं बोलू शकते का? मांजरावानी तोंडाची आकलीचा भाग नाही तुला. अगं तिने तिच्या हाताप्रमाणे हाताशांना फोडाप्रमाणे सांभाळलंय मला तिने, आणि तिला वृद्ध आश्रमामध्ये घेऊन चालली मैत्रिणी भेटते. त्याला काय होतं मग, ते चालतं नाही एवढं तेवढं, सगळेच जातात ना तसं, पण त्याला त्रास देतात मला, तुम्हाला नाही माहिती. त्रास देतात? हा माझ्या आईला मायापासून लांब करी ती. हा अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. अरे अशा तुमच्या ह्या वागण्यामुळं आणि तुमच्या काही मुलींमुळं मुलाचे आई बाप घर सोडू सोडू कुठे कुठे गेलेत माहित नाही. आकलीचा भाग नाही पत्त्या नाही, आपल्या आईला बोल जाऊन अस. अरे काय बोलती काय तुझं थोबाड. अरे लाज वाटू दे जरा, आकलीचा भाग आहे का नाही असे कानाखाली देऊशी वाटते ना तुला. अरे स्वतः उपाशी राहून पोट भरलंय माझ, स्वतः दुसरे दोन्हे भांडे करून मला शाळेत पाठवलंय. आकलीचा भाग नाही तुझ्या आई बापा संग असं कोणी वागलं तर हा कसं होईल रे. लायकी दाखवली तू लायकी, बायको मानायची पण मला लाज वाटते तुला. काय काय बोल बोल. तिने चांगली जागा बघितली माझ्या मित्रिणी पशी म्हणते, चला निवन घाली ते. असं वाटतं ना मुंडक दाबाव तुझं मुंडक, चुकी केली लव्ह मॅरेज करून त्या सोबत, वाटलं नव्हतं मामाची पोरगी परवडली असती बरोबर बोलत होती एवढा दिवस. असं काय बोलताय तुम्ही, साडक्या थोबाडाच आकार आहे का काही थोबाडाला तरी केलंय. आरशात काय बघत ती नखरे काय करी ती. हा तुला वाटलं प्रेमाचा चहा दिल्यावर सगळं होतय. लाज नाही वाटत का? हा चल्ली गिधून निघ, गरज नाही तुझी मला आता, चल उठ इथून लवकर उठ, चल चालत उठ इथून, डोळ्यासमोरून काळं कर नाही तर डोक्यात दगड घालीन तुझ्यात, उठ लवकर चल. उठ चालत वय घरून, माझ्या आईला वर दाशरीला पाठवती. आशा नको आपल्याला, बिना लग्नाचं राहील, गेली तर गेली उडत, मला फरक पडत. जाऊ दे मरू दे, चल झोप तू निवांत, मी जरा तुला खायला आणतो काहीतरी. झोप झोप झोप, तुम्हाला जायचंय लवकर, डोका डोकं बिक बघ जरा नीट झोप. अशा बायकांनी तर घर मोकळे केले लोकांचे पार, लुटू लुटू खाल्लंय. चल जाऊ का, मी झोप निवांत. म्हातारीमुळे झालंय सगळं, माझाच नवरा मला त्रास देतोय, मारलं मला. मी आमच्या प्रायव्हसीसाठीच करत होते ना, माझं काय चुकलं? आता कुठे जाऊ मी?